पितृपक्षात केले जाणारे हे काकडीचे वडे किंवा याला तवशाचे वडे असे सुद्धा म्हणतात या वड्यांना मी मध्यभागी छिद्र केलेले आहे तसेच वडा तेलात घातल्यापासून याला मी अजिबात झारा लावला नाही आहे तरीसुद्धा हे वडे आपणहून फुगून वर येतात याचाच अर्थ आपण यामध्ये वापरलेलं गुळाचं प्रमाण तसेच पिठाचे प्रमाण अतिशय अचूक आहेत हे वडे मऊ लुसलुषित होण्यासाठी व अजिबात तेलकट होऊ नयेत याकरता आपण काही महत्त्वपूर्ण टिप्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी ही जून झालेली काकडी घेतलेली आहे आपली नेहमीचीच काकडी थोडी जास्त दिवस झाडावर ठेवली की ती अशी जून होते ही जर काकडी मिळाली नाही तर आपली नेहमीची छोटी काकडी वापरली तरीही चालेल पण शक्यतोवर ही अशी जून काकडीच या तवशाच्या वड्यांसाठी वापरली जाते आता काकडीची मागची आणि पुढची डोकं मी कापून घेतलेली आहेत आणि काकडीचा हा बियांचा भाग आपल्याला विलग करून घ्यायचा आहे कारण या बिया थोड्याशा टणक झालेल्या असतात म्हणून या बियांचा भाग काढून घ्यायचा असतो मी आहे असं चमच्याच्या साह्याने हा बियांचा भाग काढून घेतलेला आहे हा बिया जर आपण अशाच ठेवल्या तर आपले वडे फुगणार नाहीत म्हणून बियांचा भाग काढून घेतला आणि ही काकडी किसायला सोपी व्हावी म्हणून हे असे उभे लांबड भाग करून घेतलेले आहेत या काकडीचे सर्वच भाग मी असे करून घेतलेले आहेत आता सालाचा भाग हा थोडासा टणक असल्यामुळे आपल्या हाताला ही काकडी किसताना एक आधार मिळतो आणि काकडी व्यवस्थित किसता येते त्यामुळे सालाचा भाग सुरुवातीलाच काढून घेऊ नयेत हे बघा अगदी सहजपणे ही काकडी किसता आली सगळीच काकडी मी इथे किसून घेतलेली आहे याला बरंचसं पाणी सुटलेलं आहे आता आपण हा काकडीचा किस आणि हे पाणी दोन्हीही मोजून घेणार आहोत काकडीचा किस मोजला की कि आपल्याला गुळाचा अंदाज अचूक ठरवता येतो आणि पाणी काकडीचं मोजलं की आपल्याला पिठाचा अंदाज अचूक ठरवता येतो त्यामुळे हा काकडीचा कीज मी असा घट्टसर पिळून एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता हा घट्टसर पिळून घेतलेला काकडीचा कीज आपण एखाद्या वाटीने वगैरे असा मोजून घ्यायचा आहे साधारण दोन वाट्या इतका हा काकडीचा कीस झालेला आहे काकडीचा कीज, कीज इतका असेल त्याच्या निम्मे इतका आपल्याला गूळ घ्यायचा आहे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे आता हे जे पाणी आहे ते सुद्धा आपण मोजून घेणार आहोत इथे मी एक कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये हे आपण काकडीचं जे पाणी आहे ते मोजून घेतलेलं आहे साधारण दोन वाट्या इतकं हे पाणी झालेलं आहे आपण यामध्ये वेगळं कोणतं पाणी वापरत नाही आहे हे काकडीचंच पाणी आहे आता यामध्ये आपण ही जी किसून ठेवलेली काकडी होती ती घालून घेतलेली आहे आपण हे फक्त वेगवेगळं याकरता केलं की आपल्याला गुळाचा आणि पिठाचा अंदाज अचूक यावा आता मी एक वाटी यामध्ये गूळ घातलेला आहे हा गूळ यामध्ये एकजीव झाला पाहिजे म्हणजे गूळ वितळून एकजीव होईल आणि काकडीसुद्धा व्यवस्थित शिजली जाईल आता यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं तूप घातल्यामुळे आपल्या वड्यांना खूप छान सुवास येतो आणि मीठ घातल्यामुळे अतिशय छान अशी चव येते आता आपल्याला ही काकडी आणि गूळ एकत्रितपणे साधारण एक चार ते पाच मिनटं आचेवरती छान असं शिजवून घ्यायचं आहे काकडी व्यवस्थित शिजली गेली की आपले वडेसुद्धा अगदी मस्त टम्म फुगलेले असे तयार होतात म्हणून काकडी शिजून देणं फार गरजेचं आहे बघा काकडी आणि गूळ अगदी एकजीव झाला आहे काकडी छान शिजली गेली आहे आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये पाव चमचा हळद घालायची वड्यांना रंग सुंदर यावा म्हणून मी इथे पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा वेलची पावडर घालायची आहे आपण या वड्यांमध्ये गुळाचा वापर केला आहे त्यामुळे मी इथे थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे गुळाचा आणि जायफळाचा स्वाद एकत्रितपणे अतिशय छान लागतो आता हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं एक दोन मिनटं हे मिश्रण आपण गॅसवरून उतरवून थोडा वेळ बाजूला ठेवून देणार आहोत तोवर इथे आपण पिठं घेऊयात मी इथे तांदळाचं पीठ दोन वाट्या इतकं तांदळाचं पीठ घेणार आहे कारण आपला काकडीचा रस हा दोन वाट्या इतका होता तांदळाचं पीठ घेताना थोडंसं वाटी अगदी घट्ट दाबून भरून घ्यायची आहे त्याचबरोबर वड्यांना मौसूतपणा यावा याकरता अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ही दोन्ही पीठं व्यवस्थित एकत्रित मिसळून घेतली तोवर इथे आपलं हे मिश्रण थोडंसं थंड झालं आहे अगदी पण थंड झालेलं नाही आहे हाताला चटका लागेल इतपत हे गरम आहे पण फार असं उकळतंसुद्धा नाही आहे आता थोडं थोडं करून हे मिश्रण आपण काकडीचं आणि गुळाचं मिश्रण या पिठामध्ये घालून घेणार आहोत जर गरज वाटल्यास अजून एक दोन चमचे आपण तांदळाचं पीठ यामध्ये वाढवू शकतो तांदूळ नवीन किंवा जुना जसा असेल त्यावर हे पिठाचं प्रमाण ठरतं त्यामुळे एक दोन चमचे पीठ मागे पुढे होऊ शकतं मी इथे दोन चमचे साधारण पीठ अजून यामध्ये घालून घेतलेलं आहे कारण मला हे मिश्रण थोडंसं सैलसर वाटत होतं आता हे पीठ आपलं जसं नेहमी आपण भाकरीला मळतो तसं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे फार सैल नाही किंवा फार घट्टसुद्धा मळायचं नाही आहे साधारण घट्ट मळलं तरीही चालेल मी भाकरीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर्फ हे पीठ मळलेलं आहे आता आपल्याला झाकण ठेवून फक्त एक दोन मिनटंच हे पीठ मुरू द्यायचं आहे तोवर मी इथे तेलसुद्धा गरम करायला ठेवते तेल गरम करायला एकीकडे ठेवलेलं आहे पिठाला एक दोन मिनटंच मुरवायला ठेवून वेळ झालेला आहे जास्त वेळ ठेवलं तर हे पीठ सैल होण्याची शक्यता असते त्यामुळे जास्त वेळ पीठ मुरवायला ठेवू नये आता हातावर एक लाटी घेतली ही एक प्लॅस्टिकची शीट घ्यायची आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि वरच्या बाजूने लाटीला तेल लावून घेतलं प्लॅस्टिकची दुसरी शीट त्यावर ठेवली आणि ह्या प्लेटने असं दाबून घेतलं बघा अगदी गोल मस्त आपला हा वडा सहजपणे थापून झालेला आहे याला मी मध्यभागी छिद्र करून घेते आता इथे तेलही व्यवस्थित तापलं गेलेलं आहे या तापलेल्या तेलामध्ये हा वडा मी सोडून घेतला जोवर वडा हा आपणहून फुगून वर येत नाही तोवर याला आपण झारा लावायचा नाही आहे हे पहा वडा आपणहून मस्त टम्म फुगून वर आला याचाच अर्थ आपण यामध्ये घेतलेलं गुळाचं प्रमाण तसेच पिठाचं प्रमाण अतिशय अचूक आहे वडा तळताना एकदाच फक्त उलटपालट करावा म्हणजे तेलकट होत नाही आता पारंपरिक पद्धतीमध्ये कसा वडा थापतात ते दाखवते पुन्हा एक लाटी घेतली प्लास्टिक पिशवीला तेल लावलेलं ला आहे आणि आपल्या या बोटांच्या साह्याने मी हा असा वडा थापून घेत आहे बोटांना थोडंसं तेल लावून घ्यावं तसेच तळव्याच्या सुद्धा हा असा पारंपरिक पद्धतीमध्ये वडा थापला जातो याला मी छिद्र न पाडता पुरीसारखंच ठेवलेलं आहे हा वडासुद्धा आपण तळून घेऊयात वडा तळताना नेहमी गॅसची आस मध्यम ठेवावी आणि मग वडा तळून घ्यावा दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे वडा तळताना सारखा तो उलटपालट करू नये एक बाजू व्यवस्थित शेकली की मग दुसरी बाजू शेकवून घ्यावी ही बघा दुसरी बाजूसुद्धा अगदी व्यवस्थित मस्त अशी शेकवून घेतली आहे आणि वडा तर तुम्ही पाहिलाच असेल की अगदी मस्त फुग्याप्रमाणे टम्म असा फुगला आहे याच पद्धतीने मी बाकीचे वडेसुद्धा करून घेतलेले आहेत हा वडा बघा अगदी मस्त आतून असा छान पोकळ असा तयार झालेला आहे बरं हे वडे अजिबात तेलकटसुद्धा होत नाहीत हा पुरीप्रमाणे केलेला वडासुद्धा आतून छान असा पोकळ तयार झाला आहे तुम्हाला याची रेसिपी मी दिलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर प्रियाज किचनला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनच्या बाजूला बेल ऐकॉन असेल तेसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद